जय श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रामलल्ला भव्य मंदिर लोकार्पण सोहळा पार पडणार आहे आणि आपल्या भारताचे लोकप्रिय यशस्वी प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदीजी यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होणार त्या आहे त्याआधी मोदी साहेब हे शरयू नदीमध्ये गंगा स्नान करणार आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे कोणतेही शुभ कर्म करताना कोणतेही यज्ञकर्म करताना शुचिरभूत होणं आवश्यक आहे आणि गंगास्नानाने मनुष्य अंतर्बाह्य शुचिरभूत होत असतो शास्त्रामध्ये व्याख्या आलेली आहे की अयोध्या मथुरा माया काशी कांच्यवंतीका पुरीवारावतीशैव सप्तईदा मोक्षदायिका तर या सप्त ज्या आहे त्यामध्ये अयोध्या ही एक नंबरला आहे आणि एक नंबरची अयोध्या नगरी तटावरती वसलेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदी साहेब संपूर्ण जगत कल्याणासाठी वसुधैव कुटुंबकम आपलं संपूर्ण मानव प्रजात ही एक कुटुंब आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी शरयू नदीमध्ये स्नान करून आणि हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे हर हर महादेव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट